गोळ्या औषधासाठी हे इथून त्यांनी खर्च करून सगळं हे आता पिशव्या शिवाय चालू आहे त्यांचं काम, तेच दाखवण्याचा प्रयत्न करताय आम्ही इथं. लोक ऐसा बोलते ना, जे रस्ते जे खराब झालेले आहेत त्यांची तोडफोड झालेली आहे ती ही केलेली आहे. शिक्षण ग्रॅज्युएशन आहे मी, पण सध्या हाताला काही काम नसल्यामुळं. थँक्यू. बातम्या आरपार डाकरुणा टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. सतत तुम्हाला मी वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती, दररोज एक वेगळा विषय दाखवत असतो मी. आता भूम शहरात आहे मी, आणि या भूम शहरामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री जे आहेत डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी खास महिलांसाठी क्रांती महिला उद्योग समूह शिवसेना महिला आघाडी संपर्क कार्यालय इथं भूम शहरामध्ये आहे. एक पाऊल महिला सक्षमीकरणाकडे, धाराशिव जिल्ह्याच्या विकासाकडे, मोफत प्रशिक्षण व रोजगार निर्मिती इथं संपर्क कार्यालय आहे त्यांचं भूम शहरामध्ये. आणि इथं या संपर्क कार्यालयामध्ये महिलांसाठी खास उद्योग समूह जे चालू केले, वेगवेगळ्या महिलांना त्यांनी उद्योग दिलेले आहेत, उद्योगासाठी मदत केलेली आहे. इथं पण आता त्यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा महिला खूप इथं आलेल्या आहेत, गच्च भरलेल्या आहेत महिला. आपण थेट दृश्य बघू शकता या ठिकाणी. भूम शहरामध्ये त्यांचं जे कार्यालय आहे, या कार्यालयामध्ये महिला ज्या आहेत त्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि नेमकं महिलाचं काय काम आहे आपण बघूया, नेमकं त्यांची प्रतिक्रिया पण जाणून घेणार आहे. कुठून आले तुम्ही? चिंचोली. काय काम आहे तुम्ही? हे भांड्याचा फार्म भरतो आम्ही. बरं, मग ह्याच्या अगोदर कोणी असं काम केले तिथं? नाही केले असे कोणी काम. कोण करायला लागले? आता सावंत साहेब करतात. बरं, मग तुम्ही काय करता काम? आम्ही मंजुरी करतो. कुठे? कुठे गावात? चिंचोली गावात. बरं बरं. काय वाटतं बरं त्यांच्या कामाबद्दल? बरं वाटतंय, चांगलं करतात काम. हो, पुढे निवडणूक लागली तर काय फायदा होईल त्यांना? होईल ना फायदा, का नाही व्हायचं? असं काम केल्यावर तर फायदा होणारच ना. काय काम केले तुमच्या भागात? भरपूर कामं करतात. आता रस्ता बनवायला लागल्यात, काही पण काम चालू आहे त्यांचं. पैसे आलेत गटांना पूर्ण. आता काय तेच येत निवडून. बघा इथं महिला आले, काय बघूया आपण त्यांच्या पण प्रतिक्रिया घेणार आहे. कुठून आले तुम्ही? काय काम आहे तुमचं? काय काम आहे? फॉर्म भरण्यासाठी. कधी आले तुम्ही? 11 वाजता आलो आज. काय वाटतं बरं कधी अशी योजना कधी राबवलेली कोणी आतापर्यंत? सावंत साहेबांनी. मग चांगली वाटती योजना. हो हो, काय सांगाल? आम्ही पण भांड्याचा फॉर्म भरायचा आलो. मग बघा इथं महिला आलेले आहेत. मी तुम्हाला काही महिलाच्या इकडे बाजूला पण आहेत. आणि इथं शिलाई मशीन आहे, या महिला शिलाई मशीनवर काम करतात. नेमकं बघूया महिला काय म्हणतात. मी तुम्हाला त्यांची थेट प्रतिक्रिया दाखवणार आहे. काय सांगाल बघा, आतमध्ये पण महिला गच्च भरलाय हा हॉल महिलांचा. इथं आतमध्ये पण काम सुरू आहे यांचं. इकडे पाठीमागं तिथं पिशव्याचे बंडल आहेत, कच्चं मटेरियल आहे, कपडा आहे त्या ठिकाणी ठेवलेला. आणि इथं शिलाई मशीन सुरू आहे, म्हणजे क्रांती महिला उद्योग समूहाच्या माध्यमातून जे काम सुरू आहे त्यांचं, महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी जे महिलांसाठी काम सुरू केलेलं आहे, त्या महिला आपल्यासोबत थेट आहेत. आता काय सांगाल बरं ताई, तुम्ही आता काय काम करताय? माझं नाव पूजा निलेश देवरे, राहणारे राचीवाडी. मी पिशव्या शिवते सावंत साहेबाच्या, आणि त्यांच्यापासून माझं खूप काय पुढं हे झालेलं आहे. काय झालेलं? कारण तर मी वर्ष झालं पिशव्या शिवते, आणि ह्या वर्षात मी आत्तापर्यंत माझ्या मुलाला मला यंत्र घ्यायचं म्हणून मी पैसे साचून ठेवले तर ह्या पिशव्याचे. कसले यंत्र घ्यायचे? माझ्या मुलाला कानातलं यंत्र घ्यायचं, त्याला ऐकायला येत नाही ना म्हणून. किती मिळतात पैसे तुम्हाला दिवसात? मला दिवसाचे 200 रुपये भेटते. हा, करण्यावर आहे आमचं ते काम. कसं काम आहे? कसं करतात? कसं म्हणजे कसं? पिशवर नगावर आहे का कसं? नगा ह्याच्यावर येतं, डझनवर. कसं डझन? 30 रुपये डझन येतं. बरं, एका दिवसासाठी किती पिशव शिवता तुम्ही? 10-12 डझन शिवतात आम्ही. तुम्हाला या उद्योगापासून फायदा काय झाला? ह्या उद्योगापासून खूप फायदा झाला ना आमचा. अगोदर काय करत होतो तुम्ही? आधी आम्ही शेतीच करतो, आता पण शेतीच करतो, पण आम्ही शेती बघून हे करतो. काय वाटते पुढं निवडणूक जर लागली तर सावंत साहेबांना काय कसं राहिले हे जे काम त्यांनी केले, त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं, कसं राहील मग पुढं त्यांच्यासाठी? त्यांच्या कामाबद्दल आम्हाला खूप भारी वाटते, खूप आभारी आहेत आम्ही. त्यांनी आम्हाला महिलांसाठी काम काढले घर बसल्या, त्यासाठी पण आम्हाला खूप भारी वाटते. इकडे आतमध्ये आहेत, मी आतमध्ये बघूया, पाठीमागे पण आहेत महिला त्यांच्या. काय नाव आहे तुमचं? लक्ष्मी अमोलू गुलमुगले, राहणार रामेश्वर. आम्ही शेतीच करतो, पण आता ही योजना निघल्यापासून आम्हाला त्यांनी काम दिलं, मग त्याच्यावर आमचा घरचा खर्च काय थोडस भागवतो, आणि शेतीतून पण भागवतो आम्ही.
अगोदर काय करत होतो? शेतीच करतो. काय वाटतं बरं सगळं हे काम बघून सगळं सावंतसाहेबाबद्दल तुम्हाला असं काय छान वाटतं? पैसे पण मिळतात, मग घरचं काम करून म्हणजे ह्याच्यात वेळ काढून घेतोच ना आम्ही, वेळ काढून काम करतात ना, त्याच्यामुळे पैसे पण भेटतात ना. असं आपल्या हातावरच आहे ना हे काम जास्त कमी करणं. मग जास्त पिशाव शिवल्यावर तर जास्त पैसे पडतात, कमी शिवल्यावर कमी पडतात. मग वेळ जसा भेटून असं काम करून घ्यायचं ना वेळ काढून, मग त्याच्यामुळं आभार आहेत त्यांचा आम्ही. काय होईल मग पुढे आता निवडणूक लागली तर? निवडणूक लागल्यावर येतील ना निवडून. सगळ्यांच्या मध्ये महिला ही भरपूर येतात. किती महिलांना काम दिलं होतं? जवळपास 500 महिलांच्या पुढं काम आहे, म्हणजे गावगाव 500 महिलांना काम आहे, प्रत्येक गावगाव 500 महिलांना काम आहे जास्त. मग ज्यांना वेळ भेटतो त्या जास्त करतात ना, ज्यांना वेळ भेटत नाही ती मग असं झाडू ही बनवतात, ज्यांना शिवाय येतात ते शिवतात, ज्यांना शिवता येत नाही ते झाडू बनवतात, ज्यांना येत नाही ती हे करतात. म्हणजे मॅडम काम सांगतील ती, त्याच्यातून माध्यमातून त्या काम करून घेतात. त्यांचा आम्ही आभारी, खूप आभारी. बघूया काही महिला पण आलेले आहेत अजून. इथं काय चालू आहे बघूया, काय कातर वगैरे त्यांच्या हातात आहे, काय सांगाल बरं, काय काय चालू आहे, काम कशाच आहे, काय नेमकं? आम्ही पिशव्याचे बंद कापतो, हे पिशव्या शिवतात ना त्याच्यासाठी ही बंद कापून आम्ही प्रत्येक महिलेला सगळे आयतेच देतो. कटिंग पण आयतीच येते आणि त्याला बंद पण आयतेच येते, ते आम्ही कट करून महिलांना देतो. उद्योग चालू केला अगोदर काय करत होतो तुम्ही? आम्ही ह्याच्या आधी शेती करत होतो. मग आता चालू केल्यापासून काय फायदा झाला, कोणी चालू केले? हे सावंत साहेबांनी क्रांती महिला उद्योगाच्या माध्यमातून हे चालू झालेलं आहे, हे सावंत साहेबांचं काम आहे. काय वाटतं त्या कामाबद्दल? अभिमान वाटतो, सावंत साहेबाविषयी पण अभिमान वाटतो. हे क्रांती महिला समूहाचं काम मिळाल्यामुळं बहुतेक बरेच महिलांचे संसार सुखी झालेले आहेत, आणि जी महिलांची इच्छा असते की आपण स्वतः काहीतरी करावं, स्वावलंबी व्हावं, ते पण महिलांची इच्छा पूर्ण झालेली आहे. कुठून आले तुम्ही? तुम्ही इथलेच आहेत का? काय सांगाल बरं, काम काय, तुमचं नाव काय? तुमचं स्वातीश्री शिवण. कशाला आला इथे तुम्ही? बंद शिवण्यासाठी, पिशव्या. किती वर्षापासून हे चालू केलंय का? एक वर्षापासून. काय वाटतं बरं सगळं कामाबद्दल? भारी वाटत, चांगलं वाटत. अच्छा, होय. कुठून आलो तुम्ही? रामेश्वरून. काय करायला तुम्ही? काय नाही, ते पिशवी शिवण्यासाठी येतो आम्ही. दररोज येतो? हो. परवडतंय का? हो परवडतंय ना. कोणी चालू केलंय? हे अर्चना ताईने चालू केले. हे सावंतसाहेब पण त्यांनी आम्हाला हे केलंय या म्हणून. कोणी? अर्चना ताईने. बरं, खरं सांगतात त्यांनी, कारण ह्यांना महिलांनी संपर्क केलाय. पण होय, काय म्हणले तुम्ही? सावंत साहेबांनी केलंय ती बाळासाठी, चांगलं केलंय. आम्ही रामेश्वरून आलोत, चांगलं केलंय आम्हाला, म्हणजे आवडली. काय नाव आहे तुमचं? रोहिणी दराडे. तुम्ही कुठून आला मावशी? काय वाटतं बरं एकंदरीत? काय नाही, बरं वाटतं. बायांसाठी ही सुई आपली सुईता. कोणी केले चालू आहे? काय करता तुम्ही? आम्ही शेतीच करतो. आता मग हे महिला उद्योग समूहाकडून काय काम करतात? पिशव्या शिवतो, काजी येते ती काम करतो. ते असं जाडू ही आपलं पिशव्या हे अर्चना ताई सांगतात ते आपलं. बघा, इथं ज्या महिला आहेत ना आलेल्या, मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी तथा उस्मानाबाद धाराशिवच्या पालकमंत्र्यांनी इथं महिलांना उद्योग मिळावा किंवा महिलांना काम मिळावं म्हणून त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून मदत केलेली आहे. इथं काही महिला पिशव्या शिवत होत्या, मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया पण दाखवलेली आहे. इकडं आतमध्ये पण महिला यांचं पण इथं नोंदणीचं काम सुरू आहे. नेमकं याबद्दल अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत महिला आघाडीच्या, अर्चना तेदराडे त्यांचं नाव आहे. नेमकं इथं जे काम चालतं हे कसं चालतं आहे आणि काय नेमकं काय सांगाल ताई? इथं काम खूप महिला इथं जमलेल्या आहेत आणि तुम्ही सावंतसाहेबांनी इथं महिलांसाठी काम उद्योग सुरू केलेत, काय नेमकं कसं सविस्तर थोडी माहिती सांगा. कारण 2 वर्षापूर्वी एक पाऊल महिला सक्षमीकरणाकडे, धाराशिव जिल्ह्याच्या विकासाकडे ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून नामदार तानाजीराव सावंतसाहेबांच्या माध्यमातून भूम, परांडा आणि वाशी ह्या 3 तालुक्यात घर बसल्या महिलांना काम देण्याचं काम सावंतसाहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. कारण भूम, परांडा, वाशी हा सतत मागासलेला असलेले तालुके, सतत दुष्काळी असलेला हा भाग, दुग्ध व्यवसाय आणि शेती हा आमचा प्रमुख व्यवसाय होता. नोकर वर्ग फार कमी, मग उपजीविका कशी करायची? ती उपजीविका करण्यासाठी घरातील पोराबाळांना पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन नोकऱ्या कराव्या लागत होत्या. मग थोडीशी कोरडवाहू शेती बघत बघत ह्या महिलांना घर बसल्या, जनावरं डोरं हे सगळं बघत बघत घर बसल्या काहीतरी काम मिळावं हा सगळ्या महिलांमधून एक आवाज येत होता माझ्या कानावर. मग तो आवाज मी साहेबांना सांगितला की साहेब, आपण एवढी चांगली कामं करताय पूर्ण महाराष्ट्रात, आपलं कौतुक आहे, पण खरंच आपल्या मतदारसंघातील महिला भगिनींसाठी जर आपण काही एखादं चांगलं पाऊल उचललं तरी फार चांगलं असेल, कारण तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत महिला वर्गांना. मग साहेबांनी
कसलाही विचार न करता एक 8 दिवसाच्या आत क्रांती महिला उद्योग समूहाची स्थापना केली. साधारण 2 वर्षात आपण आज म्हणजे अभिमानाने मला सांगावं असं वाटते, जेव्हा सुरुवात केली तेव्हा मीही खूप घाबरलेले होते, कारण प्रतिसाद कसा मिळतोय आणि प्रत्येक कच्चं मटेरियल गावोगावी पोच करतो आम्ही, ज्या त्या गावात आपली वाहनं आहेत आणि पक्कं मटेरियल तिथून उचलतो आपण आणि त्या गावात जाऊन त्यांची जो रोजगार आहे तो रोजगार आम्ही त्या गावी जाऊन देतो. म्हणजे कुठल्याही महिलेला भूमच्या ऑफिसपर्यंत यायची गरज लागत नाही, किंवा ते प्रशिक्षण असेल, झाडू खराटे बनवायचं ट्रेनिंग असेल, त्या स्वतः इथल्या आमच्या महिला जाऊन त्यांना त्या गावात ट्रेनिंग देऊन त्यांना तो रोजगार आपण त्यांच्या घरी त्यांच्या उमऱ्याच्या आत पोच करतोय. आणि या उद्योगामार्फत साधारण गेल्या 2 वर्षापासून आजपर्यंत बोलतोय, उद्याचा आकडा अजून मोठा असेल, 30 ते 40 हजार महिलांना आपण हाताला त्यांच्या घरबसल्या रोजगार देण्याचं काम केलेलं आहे. साधारण 5 ते 6 कोटी रुपयाचा टर्नओव्हर किंवा 5 ते 6 कोटी रुपये त्या महिलांच्या प्रत्येकीच्या रोजगार म्हणून त्यांना प्राप्त झालेले आहेत. एक महिला साधारण आठवड्याला 1800-2000 ते 2200 आसपास काम करते, कारण इथला आठवडी बाजार हा भूमचा आठवडी बाजार हा गुरुवारी असतो, तसंच परांडा आणि तसंच वाशी. जो आठवडी बाजार ज्या खेड्याच्या जवळ येईल त्याच्या आदल्या दिवशी आम्ही त्यांच्या गावात जाऊन त्याचं पेमेंट करतो आणि महिला प्रचंड अशा खुश आहेत, कारण महिला वर्गाकडं प्रत्यक्ष असं म्हणजे लक्ष देणारा नेता जर कोण असेल तर या जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे आमदार, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आमदार तानाजीराव सावंतसाहेब हेच आहेत. हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. काय काय उद्योग दिला जातो महिलांना, काय करतात महिलांना? आपण साहेब प्रत्येक वर्षी दिवाळीचे साखर वाटप करतात, त्या साखर वाटपासाठी साहेबांना 2 ते 3 लाख पिशव्या बाहेरून विकत घ्यावं लागायच्या, मग त्याच पिशव्या आम्ही कट करतो, छापतोही आम्हीच आणि शिवूनही आपलाच महिला वर्ग देतो. म्हणजे इथंच रोजगार, इथलीच साखर, इथलाच ऊस आणि त्यातला रोजगार सुद्धा तो आम्ही जिल्ह्याच्या बाहेर किंवा तालुक्याच्या बाहेर जाऊन देत नाहोत. त्या साधारण 2 ते 3 लाख पिशव्या इथूनच परत ते छोटे मोठे दुकानं असतील, आरोग्य विभागाच्या काही टेंडर असतील, ह्याच्यात जे स्वच्छतेसाठी लागणारे झाडू खराटे फिनेल हे आम्ही इथंच तयार करून घेतो आणि ते इथंच जिल्हाभरात आम्ही ते विकतो आणि त्याच्यातूनही येणारे इन्कम मध्ये आपण त्या पैशातून महिलांना खाली घरगुती व्यवसाय करत असतील महिला इथे दिलेला तुम्ही या गावात आहेत जायचं का? आपण तिकडे खेड्यात आहेत, शेजारच्या गावात. आता प्रत्येक शिलाई मशीन हे असं यंत्र आहे जे प्रत्येक महिलेच्या घरात असतं, त्याला प्रत्येक वेळेस तिला इथे यायला लागत नाही. तिचा फोन आला की आपल्या काही सुपरवायझर मुलींनी म्हणजे महिला नेमलेल्या आहेत, तिथून फोन आला की आपण त्या महिलेला तिच्या मागणीनुसार 500-1000 पिशव्या अशा त्यांच्या घरी पोच करतो आणि मग ते मशीन तिच्या घरात असतं. मग घरातली कामं आवरून, लेकराबाळाचं आवरून, स्वयंपाक आवरून ती महिला डझनवर हातावरचं काम असल्यामुळं तिला जेवढा वेळ मिळेल तो वेळ वाया न घालवता किंवा मोकळा न घालवता त्याच्यातून ती तिची उपजीविका त्या पैशातून ती करते. एमआयडीसीमध्ये काय म्हणते? एमआयडीसी मध्ये आपलं एक मोठं गोडाऊन आहे, त्याच्यात जो कच्चं मटेरियल आम्हाला प्रचंड प्रमाणात लागतं, कारण 30 ते 40 हजार महिलांच्या हाताला काम द्यायचं म्हणल्यानंतर कच्चं मटेरियल काय आम्हाला कमी लागत नाही. मग जो येणारा मटेरियल आहे, मग पिशवीचा कपडा इचलकरण घेऊन येत असेल, झाडू खराट्याचं जो गवत आहे तो आम्हाला आउट ऑफ महाराष्ट्राच्या बाहेरून येतं आणि त्या वस्तू स्टॉकिंग ठेवण्यासाठी एक मोठं गोडाऊन आहे, तिथे वेगळ्या वेगळ्या मशिनरी आहेत. मग तिथून आपले 10 वाहनं आहेत जे सावंतसाहेबाच्या माध्यमातून आपल्याला घेऊन दिलेले आहेत, त्या वाहनात आपण ते कच्चं मटेरियल टाकतो आणि ते कच्चं मटेरियल आपण घेऊन आपलं स्वतःचं वाहन प्रत्येक खेड्यात नेऊन पोच करतो आणि झालेलं पक्कं मटेरियल त्याच वाहनानं आपण उचलून आणून इथे एमआयडीसीमध्ये ठेवतो. इथं इथं कोणी असेल की कोणी आता कुठं काम करायला? इथं भरपूर महिला आपण एखाद्या चालेल की जाऊ की बघा. इथं नेमकं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत जे आहेत त्यांनी जे इथं काम सुरू केलेलं आहे महिलांसाठी, खास महिलांसाठी, महिलांना उद्योग मिळावा आणि महिलांच्या हाताला काम मिळावं, त्याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालावा, सर्वसामान्य कुटुंबातील जे महिला असतील त्यांच्यासाठी एक वेगळा उपक्रम आहे. आणि आपण आता काय करूया, भूम शहरामध्ये काही एका ठिकाणी जाऊ, नेमकं कसा उद्योग आहे, काय त्यांची घरची परिस्थिती कशी असते, जाऊया त्या ठिकाणी. त्याच्यानंतर एमआयडीसीमध्ये यांचं तिथं गोडाऊन आहे त्या पण ठिकाणी जाऊ. आपण आता सुरुवातीला ज्या महिला उद्योग करतात त्यांच्या घरी जाऊ, त्याच्यानंतर एमआयडीसी जाऊ. चला बघा, इथं उर्मिला पांचाळा आहेत, त्या घरी आतमध्ये पिशव्या शिवतात, त्यांना शिलाई मशीन आहे त्यांच्याजवळ, ती काम करतात. नेमकं काय फायदा झाला ग्रामीण भागामध्ये महिला ज्या आहेत त्या महिलांसाठी काय फायदा झाला, आपण आतमध्ये प्रवेश करूया. नेमकं उर्मिला पांचाळ, उर्मिलाताई पांचाळ यांचं घर आहे, आता याच्या आतमध्ये त्यांचा उद्योग सुरू आहे. नेमकं कसं आहे, काय आहे, आपण आतमध्ये जाणार आहेत. नेमकं महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी महिलांसाठी जे उद्योग सुरू केले आहेत त्या उद्योगाचा खरंच त्यांना काय फायदा झाला का नाही, आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. आता इथं अंधार आहे थोडा, बघूया तरी पण इकडून आपण दुसऱ्या दारातून प्रवेश करूया आतमध्ये. नेमकं कसं आहे, काय बघू आपण. मी पलीकडे जातो थोडं.
कॅमेरा चालू ठेवायचा जसं आहे तसं दाखवूया आपण. कॅमेरामनला विनंती करतो बाहेर जावा थोडं तुम्ही, आणि तिकडून बाहेरून शूट करा थोडं की असं व्यवस्थित दिसेल असं. हां, काय काय नाव काय तुमचं, काय नाव होतं? उर्मिला राजभाऊ पांचाळ. बरं, काय करतात राहणार? हे पिशवी आल्यापासून माझ्या सुनाला मावशात गोळायला पैशाचं उत्पन्न पैसे मिळाले मला. माझ्या सुनाला ब्रेन ट्यूमर आहे. मी खूप इतके दिवस अडचणीमध्ये होते. हे साहेबांनी हा उद्योग चालू केल्यामुळे मला खूप फायदा झाला. कुठे साहेबांचा? सावन साहेबांनी उद्योग हे चालू केल्यामुळे खूप फायदा झाला मला. आता मी आठवड्याच्या आठवड्याला पैसे मला भेटतात. मी औषध गोळायला पाठवते सुनाला. माझ्या सुन सध्या ससनमध्ये ऍडमिट आहे. खूप फायदा झाला मला या उद्योगामुळे. सध्या माझ्या सून ससून मध्येच आहे. पैशाची अडचण असली प्रेम ट्यूमर झाले तिला. मग औषध गोळ्याची मी सोय करते. तोपर्यंत माझे आठवड्याच्या आठवड्याला पैसे देतात मॅडम बी मला लगेच. कोणामुळे झालं? हे सावन साहेबाच्या कृपेनंतर मॅडमने आणल्या, अर्चनाताईने बी आणल्यामुळं सगळं व्यवस्थित झालं सगळं. आता तुम्ही पिशव्या शिवता काय? हो, पिशव्या शिवते मी. आठवड्याच्या आठवड्याला पेमेंट बी देतात मला वेळेच्या वेळेला. मग औषध गोळ्याला मी पैसे देते पण येतना पाठवून आमच्या सोन्यासाठी. खूप मला आजार. हा, ससून मध्ये ऍडमिट झाले आता. काय नाव त्यांचं? त्यांचं प्रियंका प्रवीण पांचाळ. किती वर्ष झालं? 3 वर्ष झालं आजार चालू आहे. पण आम्ही पैशामुळे काही विचारच केला नव्हता आतापर्यंत. पण मॅडम मार्चना ताई म्हणले आपण काहीतरी सोय करू साहेबांकडनं. मग तोपर्यंत आम्ही ससून मध्ये एम आर करायला आता पाठवले तिथं. मग ताई म्हणले आम्ही करू. मार्चना ताई म्हणले मी होईल तेवढी मी सांगते साहेबांना करू म्हणले सगळे. काय दोन पाणवले कशामुळे? पैशामुळे झालं ना सगळं. इतके दिवस राबलं ना. आता ताई म्हणल्याच्या नंतरच आम्ही विलाज चालू केले. अर्चना ताईने सांगितल्याच्या नंतरच आम्ही विलाज चालू केले. तोपर्यंत आम्ही पैशामुळे नेतच नव्हतो दाखवण्यात. ताई म्हणलं तुम्ही जाऊन या, काय होईल ते आपण खर्च पुन्हा साहेबांना सांगून सगळं बघू. सावन साहेबांकडनं आपण बघू म्हणले सगळं. अर्चना ताईने सांगितलं आम्हाला. ते आल्यामुळे आम्हाला सगळं माहित झालं. ताई आल्यामुळे इकडं आधार मिळाला. तुम्हाला आधार मिळाला? तोपर्यंत आम्ही लक्ष दिलं नव्हतं पैशाची अडचण असल्यामुळे. जाऊ द्या म्हटलं. आज उद्या कंपनीतच मुलगा काम करतो. पेमेंट काही भरपूर नाही त्याला. मग त्याच्यामुळे आम्ही लक्ष दिलं नव्हतं तिला. आता आज दाखवले ससन मध्ये एम आर करू म्हणले. मग म्हणले मी आता इकडे जाणारच होते. ताई म्हणले होते आपण साहेबांकडनं सगळं सोय करू म्हणून. मी सांगते म्हणले तुमच्यासाठी म्हणले. ताईने मला 2-3 वेळेस सांगितलं सगळं. तुम्ही जावा साहेबांकडेच बोलू आपण करू. मी बी तुम्हाला सांगते सगळं म्हणले. न्या म्हणले दवाखान्यात. 3 वर्षाची मुलगी आहे. तिला शाळेची बी सोय नाही काय नाही. तिने बी घरीच असते. तिचं बी अवघड झालं लेकराचं आजार असल्यामुळं. पण हे रोजगार चालू झाल्यामुळे तर खाण्यापिण्याची आणि गोळ्याची सोय झाली. पण बघा इथं डॉक्टर तानाजीराव सावंत जे आहेत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत, धाराशिवचे पालकमंत्री आहेत. त्यांनी इथं भूम शहरामध्ये महिलांसाठी खास महिलांना उद्योग मिळावा म्हणून एक कार्यालय काढलं. त्या कार्यालयाच्या माध्यमातून हे बघा इथं या पिशव्या शिवतात ताई आहे. यांच्या सुनेला आजार झालेला आहे आणि ते हा उदरनिर्वाह जो महिला आता त्यांचा आधार आहे सुनेला, तो सुनेला सुद्धा गोळ्या औषधासाठी हे इथून त्यांनी खर्च करून सगळा हे आता पिशव्या शिवाय चालू आहे त्यांचं काम. जिथं काम चालू आहे ना तिथं जे काय आहे वास्तव जे आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही. इथं भूम शहरामध्ये बघा मी जे त्यांच्या तोंडून आता मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवले नेमकं त्यांना किती फायदा झाला. यांच्या यांची सून आजारी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत. त्यांना औषध उपचारासाठी गोळ्यासाठी सुद्धा पैसे नसायचे. आता हा उद्योग सुरू झाल्यामुळे त्यांना हा मोठा आधार मिळाला आहे डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्यामुळं. या महिला ज्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी मी जाणार आहे. आता दुसऱ्या ठिकाणी जाऊ आपण. नेमकं तिथं कसा त्यांचा काय काम सुरू आहे, महिला काय काम करतात, त्यांचा कसा उदरनिर्वाह चालतो, त्या फायदा काय झाला, महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी हा जो उपक्रम राबवला आहे महिलांना जो आधार दिलेला आहे तो नेमकं महिला काय म्हणतात, आणखी दुसऱ्या ठिकाणी जाऊया आपण आणि तिथं जाऊन महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं कसं आहे बघूया आपण. आता इथं भूम तालुक्यातल्या मी हिवरा गावात पोहोचलोय. या गावामध्ये नेमकं महिलांचा काय उद्योग सुरू आहे, कसा आहे, या महिलांचा काय फायदा झाला, क्रांती महिला उद्योग समूहाच्या माध्यमातून इथं उद्योग सुरू केलेले आहेत काही महिलांनी, ज्या महिलांना काम नाही हाताला ज्या महिलांच्या, त्या महिलांसाठी इथं मी आता त्या गावात पोहोचलो. हिवरा गाव आहे आणि या गावामध्ये नेमकं महिलांना कसा उद्योग आहे, महिलांचा उद्योग कसा चालतो, काय प्रतिक्रिया आहे, गावातच पोहोचलो मी त्या. आणि तिथं घरी जाणार आहे ज्या महिला इथं उद्योग सुरू आहे, ज्या महिलांचा ज्यांचा फायदा आहे किंवा ज्या महिला काही उद्योग करतात अशा महिलांचं नेमकं मी तुम्हाला जाऊन प्रतिक्रिया दाखवणार आहे. नेमकं काय फायदा झाला आणि नेमकं कसं आहे मी त्यांच्या घरामध्ये जाणार आहे आणि नेमकं इथं बघूया आपण. हेच घर आहे त्यांचं. इथं झाडू बनवण्याचा व्यवसाय सुरू आहे आणि नेमकं काय करतात महिला काय नाही आपण थेट त्यांच्या घरी जाऊ आणि त्यांच्या प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवणार आहे. पाहूया आपण, चला आतमध्ये जाऊ. नेमकं आता मी त्यांच्या घरातच आहे. इकडे बघा हे शेळ्या वगैरे आहेत बांधलेल्या, साधं घर आहे. आणि इथं त्यांचा हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे.
बघूया आपण इकडं आतमध्ये बी इकडं इकडं दाखवा इथं इथं आतमध्ये कच्चं मटेरियल पडलेलं आहे त्याचं, म्हणजे झाडू बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ना ते या ठिकाणी आहे पडलेलं आहे. ते हिवरा गाव आहे, भूम तालुक्यातलं गाव आहे. आता ह्या महिलांना उद्योग चालू केलेला आहे, महिलांनी काय फायदा होतो त्यांचा काय कसं थोडी माहिती घेऊया आपण. काय ना इकडे इकडे दाखवा इथं पण एक इथं पण आजी बसलेली आहेत आजारी असतात आजारी आहेत का आजी. बरं इकडे घर आहे, दोन रूम आहे त्यांच्या, इकडे एक आहे आणि इकडे पण आहे, इकडे कच्चं घर आहे त्याच्यामध्ये मटेरियल टाकलेलं आहे. बघूया आपण काय नाव काय आहे तुमचं. शुभांगी संदीप वारे. बरं काय करता आपण दुसरं. सर काही नाही, मी गृहिणी आणि मला असंच हे काम आवडलं म्हणून मी सावंतसाहेबातला विही केलं त्यांना आणि मी त्यांच्याकडून हे काम मागून घेतलं आणि आमच्या गावातल्या महिला पण भरपूर या कामासाठी उपस्थित आहेत त्यामुळे हे काम मला खूप आवडलं आणि मी गावातल्या कसं माझं पण घर भागतं ह्या कामाबद्दल आणि गावातल्या मी 20-30 महिलांचं पण घर भागवते ह्या कामातूनच. काही नाही, हे झाडूचा असं आहे आपला घरगुती व्यवसाय आहे. आता शेतात कसं ऊन पडतंय भरपूर असं, बाया कसं शेतात जाऊन आजारी पडतात, पाऊस आहे काय पण आहे म्हणून हे त्यांच्यासाठी काम योग्य वाटलं म्हणून मी आमच्या गावात हे काम आणलेलं आहे. मग किती महिला एकूण तुमच्याकडे, तुम्ही महिलांना काम देता का हे. म्हणजे मी कसं मी वरून घेतले सरांकडून आणि मी माझ्या अंडर खाली अशा 20-30 महिलांकडून मी पण करून घेते काम. काय वाटतं बरं ही आता हे उद्योग सुरू केलाय महिलांसाठी असं कधी होतं याच्या अगोदर काय. काय नाही सर, म्हणजे कसं जे माणूस शेतकरी आहे त्याच्यासाठी काहीतरी सरांनी आपल्याला जे उद्योग हा चालू केलाय तो उद्योग एकदम असा छान उद्योग आहे आणि असाच पुढे त्यांनी कंटिन्यू चालू ठेवावा मी अशी त्यांना विनंती करते. फायदा काय झाला महिलांना, एखाद्या गरीब महिलांना तुम्ही उद्योग, तुम्ही पण तुमची पण परिस्थिती नाजूक आहे. हा सर, माझी पण खूप परिस्थिती नाजूक आहे आणि माझ्या म्हणजे कसं सासू जी आजारी आहे का त्यांच्यासाठी पण मी म्हणजे भरपूर असा ह्याच्यातून त्यांना गोळ्यांचा खर्च म्हणा, घरगुती खर्च म्हणा, लेकरांचं शिक्षण म्हणा, भरपूर मी ह्याच्यातून काही असं कमवलेलं आहे. किती दिवस झाले काम करत. 1.5 वर्ष झालं सर. कोणामुळे झालं पण सगळं हे नेमकं. हे सावंत सरांमुळे झालेलं आहे. मग काय होईल आता पुढे विधानसभा येणार आहे, विधानसभा लागली तर. काय नाही सर, मी तर आमच्या गावातून आणि प्रत्येक असं तालुक्यातून म्हणा जिल्ह्यातून म्हणा फक्त सावंतसाहेबाचा जय जयकार करण आणि सावंतसाहेबालाच निवडून देईन. काय कारण आहे त्याचं. कारण की आता ज्या घरगुती महिला आहेत ना, घरगुती महिलांना कसं शेतात जाणं काय म्हणा असं म्हाताऱ्या बाया म्हणा त्यांचं कसं शेतात जाऊन जे काम पूर्ण होत नाही ते आता घरी बसून हे काम असं करतात आणि ह्याच्यातून पैसे भेटतात ना मग त्यांचं घर पूर्ण भागल. तुम्हाला किती मिळतं पैसे. एक प्रत्येक एक झाडू 4 रुपयाला आहे, मी याचे कमीत कमी 300-400 रुपये कमवते. तुम्ही समाधानी आहेत. हो सर, समाधानी आहे. सावंतसाहेबांनी काही इकडे कामं केलेत का दुसरे काही. हो केलेत ना, म्हणजे कसं आता वस्तीवरच्या लेकरांना सायकली दिलेल्या आहेत, जे रस्ते जे खराब झालेले आहेत त्यांची तोडफोड झालेली आहे तीही केलेली आहे व्यवस्थित. भरपूर असे कामं केलेले आहेत सावंत सरांनी, म्हणजे ज्या घरी बसणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी असे उद्योग चालू केलेले आहेत, ज्याला शिलाई मिशन येते त्याच्यासाठी झेंडे म्हणा पिशव्या म्हणा अशा काही भरपूर सुविधा त्यांनी केलेल्या आहेत. काय वाटतं तुम्हाला. काय नाही, यावेळेस फक्त सावंतसाहेबांचा जय जयकार होणार एवढंच असं वाटतंय मला आणि म्हणून मी म्हणते की सर्वजण घेऊ हाती झाडू गल्ली बोळातून कचरा काढू, सर्वजण घेऊ हाती झाडू गल्ली बोळातून कचरा काढू. अच्छा बघा, इथं महिला ज्या आहेत त्या महिला वेगवेगळ्या गावामध्ये सुद्धा उद्योग करतात आणि त्यांना काय फायदा होतो मी तुम्हाला त्या महिलांच्या प्रतिक्रिया दाखवल्यात. पाहूया आपण आणखीन काही दुसऱ्या काही महिला आहेत बघूया आपण. बघा इथं पण काम सुरू आहे, बघूया आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. नेमकं महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी जे काम दिलेलं आहे महिलांना, महिलांसाठी उद्योग समूह चालू केला त्यांच्या क्रांती महिला उद्योग समूहाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी ते कामं देतात. बघूया आपण यांचं क्या नाम क्या आहे आपका. जान सालम मृत्यूज. क्या नाम, कौन सा गाँव है आपका. मानकेश्वर जी. अभी क्या कर रहे हो अभी. थैली से ला रहे हैं. अच्छा, कौन किसने दिया है सब. सावन साहब ने. कौन से सावन साहब. ये भूम के तालुक में थे. क्या नाम है उनका. सावन सर. अच्छा, क्या कितना पैसा मिलता है आपको पहले क्या करते. हम घर पे बैठ के थे, जैसा ये काम चलो वैसा हमारे को अच्छा लग रहा है, जैसा कि हम लोग समझ रहे कि हमारे पैर पे हम खड़े हो रहे थे ऐसा लग रहा है. पहले क्या करते जब. घर पे बैठ के थे, घर बैठ के काम नहीं था हमको पहले. तभी जैसा चलो वैसा हमको अच्छा लग रहा है कि हम दो पैसा कमा के हमारे हम पैर पे खड़े रहेंगे ऐसा लगता है. इसका फायदा क्या होगा. इसका फायदा अभी करेंगे जो तो कुछ, अभी इतना करे तो इसके आगे भी कर सकते हो कुछ हमको फायदा. अभी अगर चुनाव आ गया तो सावंत साहब को इसका फायदा होने वाला होएगा ना. क्या होगा.
जो ऐसा कुछ भी काम देंगे घर बैठे तालुके में, बोलो पूरे तालुक भूम तालुक में जितने खेड़े हैं उतने में तो ये काम चालू है। अच्छा, लोग बोलते हैं ना सावन साहब ने कुछ काम नहीं करे। नहीं, नहीं, अच्छा किए उन्होंने, पहले से भी काम अच्छा किए, अभी भी करते हैं। ये काम तुम्हारे गाँव में कुछ? हम लोग के गाँव में जब भी त्यौहार आएगा उनका कुछ तो हमको मदद मिलता है, हमको हर दिवाली के टाइम त्यौहार के टाइम उनका कुछ तो ये मिलता है हमको। क्या मिलता है? शक्कर वगैरह सब बांटते हैं हम लोग को। हाँ, अभी तक कोई दिया ऐसा कुछ काम किया क्या? कुछ नहीं है ऐसा अभी तक तो, कुछ नहीं है। क्या, बच्चे कितने हैं आपको? मेरे को 4 लड़की है 1 लड़का है। शादी हो गई लड़कियों? 2 लड़की के हो गए, 2 बाकी है अभी, 11वीं स्कूल सीखती। अभी इसका फायदा क्या है तुम्हारा? तो मेरे को लगता है कि सावन साहब ने जब भी ये काम चालू करे तो बच्चों के शिक्षण के लिए भी आगे कुछ करना, गरीबी भी है हम भी तो सब कुछ भी करके करेंगे, तो उन्हें कुछ भी हमको ऐसा मदद करना ऐसा हमारा ये है। कितना पैसा कमाते इस पे हर दिन? 100-200 जैसा भी घर का काम करते करते अपना हो जाता। क्या लगता है तुम्हारे उनके काम के बारे में, लोग ऐसा बोलते हैं? नहीं, कुछ नहीं बोलते हमको, हम किसी का सुनते भी नहीं, जो भी कुछ बोले कान के पीछे छोड़ देते, हम हमारी मजदूरी करते हैं। जंगल का खेती काम हमको आता नहीं, हम घर बैठे काम करते हैं। कितने साल से सिलाई काम करते हुए? ये साल से हुआ चालू है। इसके पहले घर काम करते? पहले घर काम करते थे। फायदा हुआ तुम्हारा? हाँ फायदा। अच्छा बघा, इथं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ आपण, वेगवेगळ्या घरामध्ये जाऊ, नेमकं महिलांचं जे काम आहे ते कसं काम आहे आणि काय आहे, महिलांना कसा फायदा होतो, आणि महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी जे काम सुरू केलं आहे महिलांसाठी खास, त्या महिलांच्या मी तुम्हाला वेगवेगळ्या जाऊन घरामध्ये प्रतिक्रिया दाखवतोय, जे काय आहे तेच आपण आज बघूया, नेमकं महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी महिलांसाठी काम केलं आहे, महिला काय म्हणतात, दुसऱ्या ठिकाणी जाऊ, कोणते कोणते उद्योग आहेत, काय नेमकं बघूया आपण। चला बघा, इथं एक महिला उद्योग करतात, आता ह्या खराटे बनवतात, झाडायचं झाडू बनवतात, नेमकं कसा फायदा आहे त्यांना बघूया आपण। काय नाव आहे मावशी तुमचं? शोभा मनोहर झेंडे, राहणार सुपटा। बरं, काय वाटतं बरं आता हे तुम्ही काम करताय, कोणामुळे हे काम आलं? कोण देते पैसे मागायचे? सावन साहेब। किती देतात महिन्याला? 1000 रुपये। भागते का तुमचं? नाही भागत। मग काय करावं आता? ह्याच्या आधी काय करतो तो? ह्याच्या आधी धुणे भांडे करते। धुणे भांडे? बरं, मग काय करतात मुलं ते तुमचे? मुलगा पुण्याला। मालक काय करते? मालक नाही तर। बरं, मग आता तुम्ही एकटंच असता? हो। तुमचा उदरनिर्वाह भागण्यासाठी साधन कसं वाटतं, काय वाटतं बरं? आपलं पोटामुळं। काय वाटतं तुम्हाला बघा? काय वाटत नाही, पोटामुळं भागतंय म्हणून करते, दुसरं काय नाही। बरं, बघा इथं आजी आहेत, काय सांगाल बरं? हो ताई, काय सांगाल आता, इथं तुम्ही खराटे बनवताय? माझं तर शिक्षण ग्रॅज्युएशन आहे मी, पण सध्या हाताला काही काम नसल्यामुळं मला सावंत साहेबांमुळे खूप चांगला उद्योग भेटलेला आहे, घर बसल्या मी रुपया पण कमवत नव्हते, आणि असं म्हणजे पैसा कमवण्याचं काही साधनच नव्हतं, साहेबांमुळं आम्हाला महिन्याला 5-6 हजार तर भेटू शकतात आम्हाला, कारण की पैसा म्हणजे बघायला सुद्धा नव्हता आमच्याकडं, आणि स्वतःची कमाई म्हणल्यावर सर जरा वेगळंच असतं, असं घरामध्ये किती हा सुद्धा कमवते, पण स्वतः दुसऱ्याला मागण्यापेक्षा सरांनी जे आम्हाला जे हाताला काम दिलं आणि चांगला उद्योग दिला, त्यामुळं आमच्या लेकरांसाठी किंवा आम्ही स्वतःसाठी काहीतरी कमवू शकतो आणि आम्ही आमच्या पायावर उभा राहू शकतो, आणि अशा प्रकारे आमचा व्यवसाय पण चांगला चालायला लागलाय, आणि घरचं कामही करून आम्ही व्यवसाय करतो घर बसल्या, किंवा कुणाचं धुणे भांडेही करायचे आमच्यावर वेळ नाही आली साहेबांमुळं, नाहीतर आम्हाला काहीच फायदा नव्हता एवढं शिकून सुद्धा, आमच्या नोकरीसाठी तर कुठं बी गेलं तरी आम्हाला काही भेटतच नव्हतं, ग्रॅज्युएशन करून आज 4-5 वर्ष झालं सर, सावंत साहेबाचं 1 वर्ष झालं आम्ही करतोय हा उद्योग। सावंत साहेब? तानाजी सावंत साहेबाचा, त्या अचानकताईमुळं आम्हाला हे भेटलं काम, नाहीतर आम्हाला काहीच नव्हतं, आम्ही घरात बसायचो आणि असं कधी कधी आम्हाला खूप टेन्शन यायचं की आता घरात बसून काय करायचं नेमकं, म्हणजे आता पैसा तर कमवायचा पण कसा कमवायचा, नेमकं आपण एवढं शिकलो पण धुणे भांडे तर करू शकत नाही, धुणे भांडे करू शकत नाही, मग मॅडमची ओळख झाली, मग मॅडम म्हणले अश्विनी तू आम काम करतील का, तर मग मला कोणत्याच प्रकारची लाज वाटत नव्हती कामाची, मग ठीक आहे म्हणलं चालतंय, मग अशा प्रकारे मला झाडू खराटे परत शिलाई मशीनचं मग हे काम सांगितले, मग मी खराट्याचं पण करते झाडूचं पण करते आणि शिलाई मशीन पण आहे आमच्या घरी, ते शिलाई मशीनचं पण काम करते, अशा प्रकारे माझा चांगला उदरनिर्वाह त्यांच्यामुळे भागते घरामध्ये, आणि मला पण म्हणजे असं गर्व वाटतंय की आपण स्वतः काहीतरी कमवतोय, त्याच्यामुळे मला भारी वाटतंय, कारण की साहेबांना असेच आम्हाला मोठे मोठे उद्योग द्यावे, सगळ्या महिलांसाठी कार्य करतात आणि साहेबांना पावलं पावलं यश भेटावं हीच माझी सध्याची आहे, आणि थँक्यू सर। बघा इथं आता महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी ज्या ठिकाणी काही महिलांना उद्योग दिलेले आहेत त्या ठिकाणी मी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांच्या मुलाखती दाखवल्या, तिथं कार्यालय आहे भूम शहरामध्ये, आणि वेगवेगळ्या ठिकाणी
काही ठिकाणी शिलाई मशीन चालवतात महिला. एका महिलेच्या तर बोलताना आपल्याला त्या महिलेला अश्रू अनावर झाली, कारण तिची तिच्या सुनांना त्यांच्या आजार आहे, त्या आजारासाठी औषध गोळ्यासाठी सुद्धा त्यांना मदत झालेली आहे. ते स्वतः उदरनिर्वाह करून त्यांना त्यांची उपजीविका भागवतात. इथं पण खराट्याचा उद्योग सुरू होते. नेमकं महिलांना काय फायदा झाला? महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी तथा उस्मानाबाद धाराशिवच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये खास महिलांसाठी महिला क्रांती महिला उद्योग जे आहे ते सुरू केलं. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना उद्योग दिले, महिलांच्या हाताला काम मिळालं. ज्या काही शोषित पीडित वंचित महिला होत्या त्या महिलांना त्यांच्यापासून मोठा आधार मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,82,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आत्ता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, भूम, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. थँक्यू.